स्टडी टाईम लायब्ररी या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 12वी सहकारमधील प्रकरण क्रमांक 10 सहकार क्षेत्रापुढील आव्हाने यामधील प्रश्न पहिला ड खालील विधाने चुकी बरोबर ती लिहा इत्यादी प्रश्न सविस्तरपणे अभ्यासणार आहोत. त्यापूर्वी स्टडी टाईम लायब्ररी या चॅनलवर सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, त्यामुळे माझे नवीन उपग्रह व्हिडिओज आपल्याला सर्व पहिले बघता येतील. चला तर सुरू करूया आजचा व्हिडिओ. यामधील एक आहे सहकार चळवळीतील वाढता राजकीय हस्तक्षेप हितकारक ठरला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे विधान चूक आहे, कारण सहकार चळवळीतील वाढता राजकीय हस्तक्षेप हा वाईट ठरला आहे, म्हणून हे विधान चूक आहे. दोन, सहकारापेक्षा सेवेला अधिक महत्त्व दिले जाते. तर विद्यार्थी मित्रांनो, हे विधान बरोबर आहे, कारण सहकारी संस्थेमध्ये संस्थेचा मुख्य उद्देश सेवा देणे हा असतो, नफा कमवणे हा उद्देश त्या संस्थेचा नसतो, म्हणून हे विधान बरोबर आहे. तीन, मर्यादित भांडवलामुळे सहकारी संस्थेचे व्यवस्थापन करण्यासाठी कुशल मनुष्यबळाचा करणे शक्य होत नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, हे विधान बरोबर आहे, कारण मर्यादित भांडवलामुळे सहकार्याचा व्यवस्थापन करणे शक्य होत नाही, म्हणून हे विधान बरोबर आहे. चार नंबर आहे स्पर्धात्मक बाजारपेठेत ग्राहकांना दुय्यम स्थान असते. तर विद्यार्थी मित्रांनो, हे विधान मात्र चूक आहे, कारण स्पर्धात्मक बाजारपेठेमध्ये ग्राहकांना प्रथम स्थान असते. आणि विद्यार्थी मित्रांनो, शेवटचं आहे अपात्र व्यक्ती व संस्थांना अयोग्य कारणासाठी दिलेल्या कर्जामध्ये प्रमाण वाढते. विद्यार्थी मित्रांनो, हे विधान बरोबर आहे, आणि अपात्र संस्था व व्यक्तींना संस्थाची कर्ज देते, ती कर्ज वसुलीमुळे संस्थेची कर्ज थकबाकीचे प्रमाण वाढत आहे, म्हणून हे विधान बरोबर आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. नंतर मग काही या प्रश्नामध्ये काही अडचण असल्यास कमेंट करा.